आणि यानंतर संपकरी कर्मचाऱ्यांची पत्रकार परिषद होती, ही पत्रकार परिषद आपण पाहूया. गेले 7 दिवस राज्यातल्या सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप त्या ठिकाणी पुकारला होता आणि 7 दिवस तो संप चालू होता. शासनाने या संबंधामध्ये 2 वेळा संघटनेसह बोलणी केली. आजही या ठिकाणी बोलणी माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या समवेत केलेली आहेत. मी उद्घोषणा करण्याच्या अगोदर माझ्या राज्यातील सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनींनी जी अभेद्य एकजूट दाखवली, एक विशिष्ट प्रकारचं आंदोलन की ज्यात कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी ओंगळपणा नव्हता, कुठलीही हिंसावाद त्या ठिकाणी नव्हता, असा यशस्वी संप त्या ठिकाणी करण्यासाठी ज्यांनी सहभाग केला त्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनींचं मी या ठिकाणी आभार मानतो. या एकंदरीत संपाचा जो परिणाम झाला त्यातून जे शासन दरबारी त्या ठिकाणी प्रसाद निर्माण झाले त्यातून आमची आजची जी चर्चा आहे माननीय मुख्यमंत्र्यांसमवेत झाली. आणि मी आपल्याला या ठिकाणी घोषित करू इच्छितो की ही चर्चा यशस्वी झाली. ही चर्चा यशस्वी झाली कारण आमचा मूळ प्रश्न किंवा आमची मूळ मागणी ही सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा अशा पद्धतीची आमची त्या ठिकाणी मागणी होती. आज शासनाने या संबंधात गेल्या 7 दिवसात वेगवेगळ्या ॲक्शन त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि आज त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही या विषयाचा गंभीरपणे विचार करत आहोत आणि या विषयाची माहिती सर्व यथास्थित मिळवण्यासाठी आणि त्यातून निर्णय घेण्यासाठी योग्य तो एक समिती आम्ही नेमलेली आहे. ती समिती पहिल्यांदा आम्ही नाकारली होती परंतु एकंदरीत राज्य शासनाने आणखी एक सकारात्मक मुद्दा त्या ठिकाणी आज प्रस्तुत केला तो असा की प्रिन्सिपल म्हणून आम्ही ही जी जुनी पेन्शन योजनेसंबंधातली भूमिका तुमची आहे ती आम्ही स्वीकारलेली आहे. थोडक्यात जुन्या पेन्शनमुळे नव्या पेन्शनची तुलना करताना जुनी आणि नवी यांच्यामध्ये मोठं आर्थिक त्या ठिकाणी अंतर होतं, त्यामुळे हे अंतर नष्ट करून जुनी नवी पेन्शन यापुढे जरी आली तरी सर्वांना समान वेतन निवृत्ती वेतन मिळेल, त्यात कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी अंतर राहणार नाही अशा स्वरूपाची भूमिका घेऊन तसं लेखिक स्वरूपात शासनाने आम्हाला त्या ठिकाणी अवगत केलेलं आहे. आणि त्यामुळे यापुढे जुनी पेन्शन योजना ही त्या ठिकाणी निश्चितपणे महाराष्ट्रात सुरू होईल आणि महाराष्ट्रामध्ये ती सुरू होताना ती अत्यंत निकोप असावी, आर्थिक दृष्टीने त्याची व्यवस्थित घडी बसावी यासाठी जो अभ्यास केलेला आहे तो अभ्यास समिती निश्चित त्या योग्य प्रमाणात विचार करेल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की गेले 7 दिवस आम्ही संपावर होतो. हा संप कालावधी सुद्धा उपलब्ध रजा आमच्या खाती जी आहे ती मंजूर करून त्या ठिकाणी हा संप कालावधी नियमित करण्यात येईल. त्याचबरोबर ज्यांना ज्यांना नोटिसेस गेलेल्या आहेत कार्यवाही संबंधात त्या नोटिसा सुद्धा आम्ही मागे घेऊ. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी काही वेगळ्या प्रतीचे शोकाचं वगैरे गेलेले आहेत तर ते सुद्धा आम्ही मागे घेऊ अशा प्रकारचे निसंदिग्ध आश्वासन माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आम्ही शासनाचे निश्चित आभारी आहोत. किंबहुना शासनाने जी संवेदनशील भूमिका घेऊन या संपकऱ्यांना समजून घेतलं त्याबद्दल निश्चितच हे शासन निश्चित या संबंधातली जी कार्यवाही अग्रक्रमाने राहून किंवा ज्या शीघ्रगतीने करण्याची आवश्यकता आहे ती करील अशा वाटतो. मी माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या सर्व बंधू भगिनींना शिक्षकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की त्यांनी उद्यापासून कामावरती हजर राहायचं आहे. हे कामावरती मी हजर राहिल्यानंतर विशेषतः ज्या ठिकाणी गारपीट वगैरे झालेली आहे
ज्या शेतकरी अडचणीत आहेत त्यांना तातडीने कशी मदत मिळेल या संबंधामध्ये विशेष काम त्या ठिकाणी करायचं आहे. त्याचबरोबर हॉस्पिटल्स वगैरे ज्या ठिकाणी आहेत तिथे काही कामाचे त्या ठिकाणी तुमच्या अब्सेन्सीमुळे जे काही घडलं असेल त्या बाबतीत सुद्धा आपण सर्वांनी सतर्क राहून सर्व जनतेला कुठलीही अडचण येणार नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करावं अशा पद्धतीचे सर्वांना सूचना ह्या संघटनेमार्फत दिलेल्या आहेत. आपण प्रसिद्धी माध्यमांनी सुद्धा आम्हाला अत्यंत चांगली प्रसिद्धी दिली त्यामुळे आमच्या एकीचं दर्शन किंवा एकीचे पडसाद हे निश्चित या मंत्रालयामध्ये किंवा विधानभवनात उमटले गेले. सर्व आमदार आहेत त्यांनी सुद्धा विशेषतः विरोधी पक्षांनी जी आमची भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि त्या ठिकाणी आमचं राष्ट्र मागणं कसं आहे हे त्या ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. जय हिंद. समन्वय समितीचा समन्वय समितीचा समन्वय समितीचा कर्मचारी एकजुटीचा कर्मचारी एकजुटीचा एकच मिशन सदस्य समितीची नेमण्यात आली आहे तिथे तुम्ही तुमचं म्हणणं मांडणार आहात हो यो हो यो. कारण का समिती जर ते अभ्यास करून आमचं जो मधलं अंतर आहे तुझी आणि नवी पेन्शन मधलं ते कमी करण्यासाठी एखादी उपाययोजना आमच्याकडनं त्यांना हवी असेल तर ती देण्यामध्ये काय म्हणजे न देण्यामध्ये काही पॉईंट नाही त्यामुळे आम्ही समितीला सहकार्य करणार. सर तुम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे का हे विधानसभेमध्ये मुख्यमंत्री निवेदन करणार आहेत का? मुख्यमंत्री निवेदन करतील आणि आम्हाला लेखी सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. किती दिवसांचा एकंदरीत ही मुदत आहे किती दिवसांमध्ये? 3 महिन्यात पूर्ण होईल. 3 महिने. समन्वय समितीचा दोस्तों.